आणि हिंदू महासंघाची जेव्हा केव्हा भविष्यात एवढी मोठी ताकद तयार होईल आम्ही त्या कबरीची कबर खोदू। काल औरंगाबादमध्ये एमआयएमचे नेते अकरबुद्दीन ओवीसी यांनी औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या समाधीचे माथा टेकवलेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये आता खळबळ माजलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत आनंद दवे आहेत, त्यांनी हिंदू महासंघाचे आनंद दवे आहेत ज्यांनी या कबरीवरती आता आक्षेप नोंदवला आपल्याला पाहायला मिळतोय। नेमकं कसं बघता याकडे, जे काही केलं तो प्रकार कसा वाटतो? खरं तर काल काहीच कारण नव्हतं की एमआयएमच्या नेत्यांनी जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घ्यावे असं। छत्रपती संभाजीराजांची उद्या 365 जयंती आहे असं असताना फक्त मराठी मनाला दुखवायचं, हिंदूंना दुखवण्याचं कारण म्हणून ओवेसीने ते काम केलेलं आहे, परंतु तिथे जाणं चांगलं का नाही, तिथं करायला पाहिजे का नाही भूमिकाच नाही किंवा ही आमची हिंदू महासंघाची भावनाच नाही। आमचा सरळ आणि स्पष्ट प्रश्न असा की औरंगजेबाने महाराष्ट्राचं काहीच स्थान नसताना, औरंगजेबाचं महाराष्ट्रासाठी काही कर्तृत्व नसताना ज्या विकृत माणसानं छत्रपती शिवाजीराजांना फक्त त्रास दिला, छत्रपती संभाजीराजांची हत्या केली, त्यानंतरही भोसले घराण्याचा त्यांनी अतिशय त्रास देण्याचं काम केलं, हिंदुस्थानचा आणि मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू असलेला औरंगजेबाची कबर आता यापुढे ती महाराष्ट्रात नसावी अशी आमची भूमिका आहे। ज्याप्रमाणे अब्दालीची कबर मराठ्यांनी नंतर पानिपतचा वचवा काढण्यासाठी म्हणून नंतर तिथं जाऊन फोडली तोडली, त्याप्रमाणे आता या कबरीचं सुद्धा व्हावं, या कबरीला पोलिसांनी संरक्षण देऊ नये आणि हिंदू महासंघाची जेव्हा केव्हा भविष्यात एवढी मोठी ताकद तयार होईल आम्ही त्या कबरीची कबर खोदू। तर हे होते आनंद दवे, ज्यांनी सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये हिंदू महासभेची इतकी मोठी ताकद होईल की आम्ही त्या कबरीची कबर खोदू, परंतु आता सरकार याकडे कसं पाहतंय आणि काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रोहन कदम, 3KM, पुणे।